पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील 3 नवे वंदे भारतचं उद्घाटन होणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 नवीन वंदे भारतना हिरवा झेंडा दाखवला होता आणि आता महाराष्ट्रातल्या 3 वंदे भारतना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत, उद्घाटन करणार आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन होणार आहे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारपासून शुभारंभ होतोय. दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते तसेच रेल्वे राज्यमंत्री प्रभात रंजन, अतिरिक्त जनरल मॅनेजर कुमार रामदास भिसे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. याविषयी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी, पाहूयात. बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापूर ते पुणे चालू होत आहे, याची पाहणी करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आलेले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी. काय सांगाल, वंदे भारत चालू होत आहे आणि कशा प्रकारे नियोजन असेल? सर, आई प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून भारतामध्ये 2021 पासून वंदे भारत सारखी एक ट्रेन सुरू झालेली आहे, ज्याची मागणी देशभरातून होत आहे. आज अखेर जवळजवळ 54 शहरांमध्ये ही वंदे भारत सुरू झालेली आहे आणि कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती की कोल्हापूर मुंबई वंदे भारत सुरू व्हावी. एक अतिशय सुंदर देखणी ट्रेन, संपूर्णपणे एअर कंडिशन असणारी ट्रेन, सर्व नागरिकांच्या खाण्यापिण्याची सोय असणारी ट्रेन, 120-140 एवढा स्पीड असणारी ट्रेन, वेळेवर पोहोचणारी ट्रेन म्हणून याची ख्याती आहे. आणि म्हणून जी मागणी होती ती अंशतः आज आमची कोल्हापूरकरांची पूर्ण होते. आज रेल्वेमंत्री वी सोमण्णाजी यांच्या हस्ते इथं कोल्हापूरमध्ये आणि प्रधानमंत्री मोदीजी गुजरातमधून आज फ्लॅग ऑफ करून कोल्हापूर ते पुणे आठवड्यातून 3 दिवस ही रेल्वे वंदे भारत धावणार आहे आणि कोल्हापूरच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कोल्हापूर शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस आपण मंजूर करून आणलेले आहेत, त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्या टर्मिनल बिल्डिंग त्याची जी असते त्याचं काम सुरू आहे, वर्कशॉपचं काम सुरू आहे, इलेक्ट्रिफिकेशन जे आणायचं आहे ज्याला सबस्टेशन लागतं ते काम सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर 100 इलेक्ट्रिक बसेससुद्धा कोल्हापूरला मिळतील. हे होते खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरासाठी विकासासाठी सर्व सक्रिय प्रयत्न करणार. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.